नमस्कार, मी यशोमान आपटे म्हणजे फुलपाखरू मधला मानस. नमस्कार, मी ऋता दुर्गुळे म्हणजेच फुलपाखरू मधील वैदे. आता यापुढे आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार नाही आहोत. म्हणजे यावेळेला नेहमी आपण त्यांच्याशी गप्पा मारतो ना, आपण त्यांना काय काय सांगतो, आमची सिरियल बघा, ह्या बघा, त्या बघा वगैरे. तर मग आता आम्ही दोघं गप्पा मारणार आहोत, तुम्ही बघा. पण ते त्यांच्याच फायद्याचं ठरणार आहे. हा, म्हणजे तुम्ही ऐका, आम्ही गप्पा मारतो. तर मग ऋता, कशी असतो? मस्त. मी तुला आज जरा असे वेगळे प्रश्न विचारणार आहे, आणि ते प्रश्न म्हणजे त्याच्यातली काही उत्तर मला माहीत असतील, पण ते आपण त्यांच्यासाठी करणार. सो म्हणून म्हटलं की तुम्ही ऐका, मी तिला प्रश्न विचारतो आणि ती उत्तर देणार. तुझं निकनेम काय? निकनेम बरेच आहेत, पण तू जे म्हणतोस तेच सांगते. रुडुडी. बरं, रुडी, बाकी काय नाही. ओके. त्याच्यानंतर हा, तू पिक्चर वगैरे तर बघतेस मला माहिती आहे, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण जाऊन पिक्चर बघतो. तर आता सध्या बघितलेला मराठी चित्रपट कुठला आवडला तुला? मुरंबा. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न काढला होता मी, तो म्हणजे आत्तापर्यंत तू जे काही काम केलंस त्याच्यातलं तुला कुठला, तू स्वतः केलेला रोल कुठला आवडलाय तुला? ऍक्च्युली फक्त दोनच कॅरेक्टर्स केलेत, एक दुर्वाडी, एक वैदई. त्यामुळे सगळ्यात जास्त आवडलेला रोल आय थिंक वॉज दुर्वा. ओके, दुर्वा. पण काम वैद्य असं हे डिप्लोमॅटिक उत्तर नाही जिकडलं ना. तू काय म्हणतास की जे एकच, आता हे बघ दोनच रोल केलेस ना तू. ठीक आहे, काय ठीक आहे काय, मग दुर्वा की वैदई? रोल वाईज दुर्वा, आणि वैदईचं काम जास्त बरं झालं. परत डिप्लोमॅटिक उत्तर. बरं, जाऊ दे. पुढचा प्रश्न असा आहे, फेवरेट ऍक्टर? रणबीर कपूर बाय ऑल मीन्स. बस, दुसरा कोण नाही. ऍक्ट्रेस कोण आवडते? आलिया आणि दीपिका. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, ते ऍक्च्युली अख्ख्या जगाला माहितीच आहे, ऍक्च्युली तुझी बर्थ डेट 12 सप्टेंबर, आणि मी इयर सांगणार नाहीये. मला माहिती नाही, सांगतो नाही, त्याच्यावर खूप कन्फ्युजन आहे, आणि म्हणून मी ते क्लिअर करतो ना. मी बसलो नाही इकडे क्लिअर करायला. 12 सप्टेंबर. बरं, ठीक आहे, जाऊ दे, याच्यात आपण नको पडूया, मुलींचं प्रत्येकच असतं. त्याच्यानंतर असा प्रश्न आहे की तुझ्यामधली एक आवडती गोष्ट? मी कुठेही पॉवर नॅप्स घेऊ शकते, ती गोष्ट मला आवडते. तू म्हणाला नाही ना की स्वभावातली का किंवा कोणती, त्यामुळे मी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. असं ह्या हे खूप वरवरचं झालं, जरा स्वतःच्या स्वतःबद्दल की मी खूप पंक्चुअल आहे. या, थोडं लाईक अबाउट इट. बरं, ठीक, व्हेरी पंक्चुअल. उत्तर बरोबर बरोबर आहे. नावडती गोष्ट स्वतःमधली, वरवरची नाही. आय लूज माय टेम्पर लगेच. बरं, आता शेवटचा प्रश्न, शेवटचा झाले माझे सगळे, संपले प्रश्न. म्हणजे काही सांगू शकतेस तू, तुझी आतापर्यंतची सगळ्यात मोठी फॅन मुवमेंट, किंवा मग कोणीतरी तुला दिलेली एक कॉम्प्लिमेंट, काही, किंवा एक घडलेला किस्सा, किंवा असं काही. आत्ताच रिसेंटली म्हणजे वैदईचं काम सुरूच आहे, म्हणजे फुलपाखरू सुरू असतानाच एक मिळालेली कॉम्प्लिमेंट ती म्हणजे की तुला बघून आम्हाला आमच्या कॉलेजमधली वैदई आठवते. मला असं वाटतं, वा वा, कारण इट गोज विथ ऑल द जनरेशन, म्हणजे 11वीतला मुलगा असो, 12वीतला मुलगा असो, किंवा माझ्या मामांच्या वयाचं कोणीतरी, आम्हाला आमच्या कॉलेजमधली वैदई आठवते. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतरी एक वैदई, त्यामुळे कोणतरी माणूस पण असेल. आय लाईक दॅट. गुड. ओके, आता मी विचारू प्रश्न? नाही, मी विचारणार तो प्रश्न, आता विचारून संपलेत. आता आता आपण घरी जाऊया, आता झालं विचारून संपलं. दिस इज नॉट डन. आता प्रश्न विचारणार आहे तुला, आणि मी सगळे सेम प्रश्न विचारणार आहे तुला. लक्षात येत का? हो. निकनेम? माझी बहीण मला फक्त यश म्हणते, आणि बाकी बऱ्याच मुली आजकाल म्हणायला लागल्यात, कारण इन्स्टावर मेसेज येतात खूप प्रेमाने. बाकी मला कॉलेज विलेज मध्ये आपटेच म्हणते. हो, मी सुद्धा आपटेच म्हणते. बर्थडे सगळ्यांनाच माहिती. बर्थडे माझी, बर्थडे माझी 30 नोव्हेंबर. इयर सांगणार आहेस?
मग मी दोन्ही सांगणार सांगू नाही काही गरज नाही थांब. आणि नंतर युअर फेवरेट ऍक्टर. फेवरेट सुपरस्टार आमिर खान. फेवरेट ऍक्टर नसरुद्दीन शाह. ओके बरं, तू जे काही म्हणालास ना की मी घरी जाऊन मग नंतर चॅटिंग 2 वाजेपर्यंत आपण काय करता हे जरा प्लीज सांगा. मी तू हा एपिसोड पाहिलास, तू तो एपिसोड पाहिलास कोणत्या सीझनचा वगैरे सांग ना. किती वाजेपर्यंत आणि 6:30 कॉल टाइम असला तरी 5:30 कोण सिरीज बघतो. नाही ऍक्च्युली मी एक सिरीज बघत होतो, फेमस आहे ती सिरीज गेम ऑफ थ्रोन्स नावाची. तर मग ती 12-12, 13-13, 14-15 तास शूट केल्यानंतर सुद्धा मी घरी जाऊन रात्री म्हणजे पहाटेपर्यंत मी बघत बसतो. पहाटे आणि साधारण 6:30 कॉल टाइम मध्ये तू झोपला नाही, तू सिरीज बघत होतो हो. आणि त्याच्या आदल्या दिवशी असं होतं की खूप धमाल झालंय मी झोपणार आहे आता. आणि कंटू नेक्स्ट डे नाही मी पूर्ण वेळ जागा होतो. नाही पण खरंच ती अडिक्टिव्ह सिरीज आहे यार म्हणून ऑब्व्हियसली म्हणजे. आणि आपल्याला तेवढाच वेळ मी ऍक्सेप्ट करतोय. ओके मी केलंय उगाच आपलं. मी पण केलं होतं लगेच ऍक्सेप्ट की हा ठीक आहे. पण तू असं म्हणत होतास की रोज पुढच्या प्रश्नाकडे. हा फेवरेट ऍक्ट्रेस. फेवरेट ऍक्ट्रेस विद्या बालन. ओके आय डिंट नो. आणि तू जे रोल्स केले त्यातली फेवरेट भूमिका तुझीच म्हणजे. आता मी त्या मनाने बरेच रोल्स केलेत माझ्या कॉलेजपासनं. तर एक रोल केला होता मी म्हणजे एक एकांकिका केली होती, तिचं नाव होतं बंध नायलॉनचे. त्याच्यावर पिक्चर पण आला होता सुबोध भावे यांचा. तर त्याच्यातलं शंतनू नावाचं कॅरेक्टर होतं जे सुबोध भावेनेच केलं होतं. तो रोल मी केला होता तर तो मला आवडला होता. ओके आणि त्याच्यानंतर फेवरेट फिल्म. फेवरेट फिल्म सध्याची तुंबाड. त्याच्यानंतर काय होता प्रश्न. हा फॅन मोमेंट तुझा किंवा तुला मिळालेले कॉम्प्लिमेंट्स व्हॉटएव्हर व्हिच यू लाईक. बऱ्याच मिळाले आहेत तशा, पण आत्ता एक रिसेंट मिळाली मला. एक मुलगा मला रस्त्यात भेटला असंच, मी असा उभा होतो तो बाईकवरनं खूप वेळ मला बघत होता. आणि मग येऊन ते सगळं झालं मानस ना वगैरे फोटो भेटो. आणि मग तो मला म्हणाला की मला एकच सांगायचं तुला, तू ना मुलींना वेड लावलंयस. मला असं तेव्हा असं झालं की ओके थँक्यू. ही मेंट मानस तू. मानस मानस हो. आता ते प्रत्येक मुलीवर डिपेंड करते ना. ती आता माझ्यात मानस बघते की मला यशोमान म्हणून बघते. बरोबर मी करेक्ट करेक्ट बरोबर. वेळ लावलं हे महत्वाचं. ठीक आहे ओके. खूप प्रश्न विचारले आता आपण एकमेकांना बस झालं मला असं वाटतंय. कारण जेवढी इन्फॉर्मेशन किंवा माहिती त्यांना हवी होती तेवढी आय थिंक मिळाली आहे. हा ह्याच्या पलीकडे नको आता काही. त्यामुळे काय सांगू आता तुम्ही. आय एम शुअर की आम्हाला एकमेकांशी गप्पा करून खूपच मजा आली ना. चालेल.